नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी पाहणार आहोत. पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ नालासोपाऱ्यामध्ये रेल रोको आंदोलन करण्यात येतंय. हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आंदोलक ट्रॅकवर उतरले आहेत आणि या सगळ्या आंदोलनामुळे वसई विरार दरम्यान रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. पुलवामा इथं झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ नालासोपाऱ्यात रेल रोको आंदोलन सुरू आहे आणि या हल्ल्याचा निषेध म्हणून सगळे प्रवासी ट्रॅकवर उतरले आहेत. त्यामुळे वसई ते विरार दरम्यान रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी हा निषेध व्यक्त होत असल्यानं प्रवासी रेल्वे ट्रॅकवरून चालत जाताना दिसत आहेत. आताची सगळ्यात महत्वाची बातमी आहे, पुलवामा इथं झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ नालासोपाऱ्यात रेल रोको आंदोलन सुरू आहे. ही दृश्य तुम्ही बघताय. या हल्ल्याचा निषेध म्हणून प्रवासी रेल्वे ट्रॅकवर उतरले आहे. त्यामुळे वसई ते विरार दरम्यान रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी हा निषेध व्यक्त होत असल्यानं सगळे प्रवासी जे आहेत ते रेल्वे ट्रॅकवरून चालत पुढे जाताना दिसत आहेत. आपण बघतोय मोठ्या संख्येनं आंदोलकांनी रेल्वे रोखून धरलेली आहे. 9 वाजल्यापासून साधारणतः हे आंदोलन सुरू आहे. साधारणतः 1.5 तास झाला हे आंदोलन करण्यात येत आहे. स्वाती लोखंडे ढोके आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. स्वाती, काय परिस्थिती आता तिथली? खरं तर अजूनही जी सेवा आहे पूर्णपणे विस्कळीत आहे आणि जर आपण दृश्यांमधून लोकांना दाखवू शकलो की आंदोलक मोठ्या प्रमाणावर आहेतच, पण त्यांच्यापेक्षा स्टेशनवर ट्रेन पकडण्यासाठी आलेल्या लोकांची संख्या त्यांच्या कैक पटीने जास्त आहे आणि हे अवघ्या नालासोपाऱ्याचं दृश्य आहे. पण आपण इतर गोष्टींचा इतर स्टेशनचा जर विचार केला तर ही संख्या खूप मोठी आहे. अशात हे आंदोलन प्रवास म्हणजे कामावर जाणाऱ्यांना भारी पडतंय, त्यामुळे आता आंदोलकांना समजावून बाहेर काढण्याचा प्रयत्न रेल्वेचे जे काही स्थानिक पोलीस जीआरपी आणि आरपीएफ चे लोक आहेत त्यांनी करून बघितला, पण ते समजावत नाहीत. त्यामुळे अधिकची कुमक ही पालघरमधनं मागवण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर नालासोपारा शहर पोलिसांनाही पाचारण करण्यात आलेलं आहे. त्यामुळे काही वेळातच त्यांना बळाचा वापर करून किंवा जबरदस्तीने बाहेर काढलं जाईल. एकतर आपला निषेध दाखवण्यासाठी अशा पद्धतीनं लाखो लोकांना वेठीस धरणं हे कुठल्याच प्रकारचे खरं तर हे कृत्यच निषेधार्ह आहे असं म्हणावं लागेल आपल्याला. आणि आता जर आपण बघितलं की अशा अनेक ट्रेन रद्द करण्यात आलेल्या आहेत ज्या विरारला जात होत्या आणि विरारपासून पुढे चर्चगेटच्या दिशेने जातात, पण आता मात्र जर बघितलं की या ट्रेन फक्त वसईपर्यंत जाऊ शकतात. वसईवरून काही ट्रेन सोडल्या जातात पण त्यालाही मर्यादा आहे, खूप कमी गाड्या सोडल्या जातात. एकूणच आजचा जो काही शनिवार आहे तो मुंबईकरांना अत्यंत त्रासदायक ठरलाय. अनेकांना आज दांडी मारावी लागणार आहे. अनेकांचा आजच्या दिवसाचा पगार हा कापला जाणार आहे तो केवळ या आंदोलनकर्त्यांमुळे. अगदी धन्यवाद स्वाती तुम्ही दिलेली या संपूर्ण माहितीबद्दल. यानंतर इतरही काही बातम्या बघणार आहोत वेगवान. शिवसेना आणि भाजपची अखेर युती झाली आहे. येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपाचं अंतिम स्वरूप देण्यात आलंय. ही युती शिवसेनेच्या अटी आणि शर्तींवर करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला पालघर लोकसभा मतदारसंघ सोडण्यात आलाय, त्यामुळे शिवसेना लोकसभेत 23 जागांवर निवडणूक लढवणार आहे. तर विधानसभा निवडणुकीमध्ये 50-50 फॉर्म मिल्यावर युती अंतिम झाली आहे. ही युती फक्त शिवसेना आणि भाजप या दोन मित्रपक्षांचीच असेल. भाजपच्या मित्रपक्षांशी शिवसेनेची युती नसेल, त्यामुळे भाजपच्या मित्रपक्षांच्या उमेदवारीच्या विरोधामध्ये शिवसेना उमेदवार उभे करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एक दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. नरेंद्र मोदींचं नागपूर विमानतळावर आगमन झालंय. पंतप्रधानांच्या हस्ते विविध प्रकल्पांचं भूमिपूजन लोकार्पण होणार आहे. यावेळेला ते 2 जाहीर सभांना देखील संबोधित करणार आहेत. मोदींचं काही वेळापूर्वीच आगमन झालंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी पांढरकवडा इथं आयोजित स्वयंसहायता समूहाच्या महिलांच्या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी येत आहेत. त्या अनुषंगानं सुरक्षेच्या दृष्टीनं पांढरकवडा शहरासह तेलंगणाच्या सीमेपर्यंत पोलीस तैनात करण्यात आले असून अभूतपूर्व अशी सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. पुलवामातल्या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता संसदेच्या ग्रंथालयात या बैठकीला सुरुवात होणार आहे. जम्मू काश्मीरच्या पुलवामा दहशतवादी हल्ल्याप्रकरणी सुरक्षा दलानं कारवाई सुरू केली. पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या कटात सहभागी असल्याच्या संशयावरून जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी 7 ते 10 जणांना ताब्यात घेतलंय. ज्या गाडीतून स्फोटक नेण्यात आली होती ती गाडी मारुती इको असल्याचं सुद्धा कळतंय. पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या भारतीय जवानांचं पार्थिव दिल्लीच्या पालम विमानतळावर आणण्यात आलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहीद जवानांना मानवंदना दिली. यावेळी राजनाथ सिंह, निर्मला सीतारामन, राहुल गांधी आणि लष्कर प्रमुख बिपिन रावत उपस्थित होते.
आज महाराष्ट्राच्या दोन्ही शहीदांवर त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार होणार आहेत. नितीन राठोड यांचं पार्थिव काही वेळातच औरंगाबादमध्ये दाखल होणार आहे. त्यानंतर राजपूत यांचं पार्थिव अमरावती अकोला खामगाव आणि असा प्रवास करून ते मलकापूर येथे त्यांच्या मूळ गावी पोहोचणार आहे. वीरांना अखेरचा निरोप देण्यासाठी गावकर यांनी गर्दी केली आहे. पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ बुलडाण्यात कॅन्डल मार्च काढण्यात आला. यावेळी शेकडो नागरिक या कॅन्डल मार्चमध्ये सहभागी झाले होते. पुलवामा हल्ल्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील दोन शहीद झालेले आहेत. पुलवामामधल्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या महाराष्ट्रातील दोन जवानांच्या वारसांना प्रत्येकी 50 लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यावेळी फडणवीस यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. प्रभादेवी इथल्या सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टकडून पुलवामा इथल्या शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना 51 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मंदिर ट्रस्टची एक बैठक घेण्यात आली. यावेळी पुलवामा इथल्या शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबई पोलीसही सतर्क झाले आहेत. मुंबई पोलिसांमार्फत केल्या जाणाऱ्या नाकाबंदीमध्ये वाढ करण्यात आली असून संवेदनशील ठिकाणी सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी मॉक ड्रिल केली जात आहे. नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून आदिवासी आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचं सुरू असलेलं आंदोलन अधिक चिघळलं आहे. नाशिकच्या इंदिरा नगर परीक्षा केंद्रावर आदिवासी कर्मचाऱ्यांकडून हल्लाबोल करण्यात आला. मुंबई विद्यापीठाच्या महाविद्यालयीन प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या तसंच विद्यापीठ स्तरावरील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षांवर यंदा निवडणुकीचं सावट राहणार आहे. विद्यापीठानं आपल्या तारखा जाहीर केल्या असल्या तरी विद्यार्थ्यांना यामध्ये बदल होईल किंवा त्यामध्ये बदल केला जाईल अशा प्रकारच्या सूचना सुद्धा देण्यात आल्या. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं त्यांच्या उमेदवारांना मोबाईलवर संदेश पाठवून सावध केले. रविवारी होणाऱ्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेदरम्यान उमेदवार चर्चा करताना किंवा बोलताना आढळल्यास तत्काळ परीक्षा रद्द केली जाणार असल्याचं आयोगाकडून उमेदवारांना पाठवलेल्या संदेशात नमूद करण्यात आलं. बोरिवली आणि ठाणे या दरम्यानचं अंतर किमान 40 मिनिटांनी कमी करणाऱ्या सहापदरी मार्गाच्या आखणीतील महत्वाचा अडथळा दूर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या रस्त्यासाठी बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून TBMद्वारे भुयारी मार्ग काढला जाणार आहे. मुंबईकरांचा प्रवास आल्हाददायक करण्याचा रेल्वेतील अपघाती मृत्यू कमी करण्यासाठीचं चेन्नई स्थित इंटिग्रल कोच फॅक्टरीचे प्रयत्न अखेर प्रत्यक्षात उतरणार आहे. 45 दिवसांमध्ये मेधा आणि भेल बनावटीच्या 2 लोकल मुंबईत दाखल होणार असून मे अखेरीस सेमी वातानुकूलित लोकल ही मुंबईत थांबणार आहे. 3 तरुणांना मध्य रेल्वेच्या मुंब्रा कळवा स्थानकांदरम्यान बोगद्याजवळ खांबाची धडक बसली. शुक्रवारी सकाळी घडलेल्या या दुर्घटनेमध्ये 2 तरुणांचा मृत्यू झाला असून 3रा तरुण गंभीर जखमी. नाशिक रेल्वेनं अपडाऊन करणाऱ्या नोकरदार आणि विद्यार्थ्यांना आता मासिक पास रेल्वे स्थानकात तिकीट खिडकीवर जाऊन काढण्याची गरज नाही. मोबाईल ॲपवर ऑनलाईन पास मिळण्याची सुविधा रेल्वे प्रशासनानं उपलब्ध करून दिली आहे. मध्य रेल्वे मार्गावरच्या दिवा स्थानकावर पादचारी पुलासाठी आज रात्री 10:45 ते पहाटे 4:15 विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या वेळेदरम्यान पुलाचे गर्डर टाकण्याचं काम केलं जाणार आहे. मुंबईतल्या घाऊक औषध विक्रेता संघटनेचे अध्यक्ष दिलीप मेहता यांचा मुलगा ध्रुव मेहता याच्या विरोधात अन्न आणि औषध प्रशासनानं गुन्हा नोंदवला आहे. ध्रुव मेहतावर संरक्षण विभागाची औषधं काळ्या बाजारात आणल्या प्रकरणाची गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. माघी एकादशीच्या सोहळ्यानिमित्त पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविक दाखल झाले आहेत. यावेळी हरिनामाच्या गजरात अवघी पंढरी दुमदुमली आहे. राज्यात दुष्काळी परिस्थिती असली तरी भक्तांची मोठी गर्दी दिसून येते. थोडक्यात इस्लामाबादमधील भारताचे उच्चायुक्त अजय बिसारिया यांना मायदेशी बोलवून घेण्यात आलंय. लष्कराला कारवाईचं पूर्ण स्वातंत्र्य देताना दहशतवाद पोहोचणाऱ्या पाकिस्तानला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सूचना विचारा दिला. तर पुलवामाच्या हल्ल्यात 42 जवानांना प्राण गमवावे लागल्यामुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली. श्रीनगरमध्ये शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी जवानांच्या पार्थिवाला खांदा दिला. देशवासियांच्या मनामध्ये जवान गमावल्याच्या दुःखाप्रमाणे पाकिस्तान विरोधातला रागही खतखतोय. ठिकठिकाणी पाकिस्तान विरोधात मोर्चे काढण्यात आले आणि ठिकाणी पाकिस्तानचा झेंडाही जाळण्यात आला. पुलवामा हल्ल्यासाठी जबाबदार पाकिस्तानला कशाप्रकारे चोख प्रत्युत्तर देता येईल यासंदर्भात रणनीती आखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीच्या बैठकीनंतर पाकिस्तानची विविध प्रकारे कोंडी करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुलवामामधील हल्ल्यानंतर श्रीनगरमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला. श्रीनगरमध्ये पाकिस्तानचा निषेध करण्यासाठी तसंच शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी काही भागामध्ये हिंसक घटनाही घडल्या. पुलवामामधील हल्ल्यानंतर एनआयएच्या टीमनं घटनास्थळी पाहणी केली. यावेळी स्फोटात वापरली गेलेली कार मारुती एको असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं. एनआयएच्या टीमनं घटनास्थळी मारुती एकोशी साधर्म्य असलेल्या काही अवशेष सापडले.
पुलवामा दहशतवादी हल्ला झालेला असतानाही टी सिरीजने पाकिस्तानी राहत फतेह अली खाननं गाणं रिलीज केलं होतं, त्याला मनसेनं तीव्र आक्षेप घेतला. यापुढे कोणत्याही म्युझिक चॅनलने पाकिस्तानी गायकाचं गाणं रिलीज केलं तर मनसे त्यांच्या कानाखाली आवाज काढेल असा सज्जड दम अमेय खोपकर यांनी लगावलाय. माजी भारतीय क्रिकेटपटू आणि काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानसोबत चर्चा करण्याचं मत व्यक्त केल्यानं टीकेचे धनी झाले आहेत. जम्मू काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यात 42 जवान शहीद झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट पसरली आहे. आग्रा येथे युवकांनी कॅन्डल मार्च काढला. पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधात यावेळी पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ सुरतमध्ये कॅन्डल मार्च काढण्यात आला. यात युवक महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. रांची शहरातल्या पुलवामा हल्ल्याच्या निषेधामध्ये रॅली काढण्यात आली. यावेळी पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ हैदराबाद वकिलांनी निषेध रॅली काढली. यावेळी नागरिकांनी पाकच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. राजस्थानमध्ये आरक्षणासाठी आंदोलन सुरू असतानाच गुर्जर समाजानं पुलवामा इथं शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर रेल्वे स्थानकात सुद्धा निषेध नोंदवण्यात आला, तसंच कॅन्डल मार्च काढून श्रद्धांजली वाहण्यात आली. काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे फक्त भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा पडसाद उमटत आहेत. जैश ए मोहम्मदनं घडवून आणलेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 42 जवान शहीद झालेत. या भ्याड हल्ल्यासाठी भारतानं पाकिस्तानला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं असून मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पुलवामामध्ये झालेल्या या भ्याड हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांवर मात्र अत्यंत कठीण परिस्थिती ओढवली. प्रत्येक घरामधून त्यांच्या गावामधून आक्रोश ऐकू येतोय. उत्तर प्रदेशातील शहीद जवान अजित कुमार यांच्या नातेवाईकांवरही शोककळा ओढवली आहे. डोहलापूरचे जवान भागीरथी सिंग पुलवामामध्ये हल्ल्यात शहीद झालेत. भागीरथी सिंग यांच्या नातेवाईकांवर आणि गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. उत्तर प्रदेशचे सुपुत्र श्याम बाबू हे देखील पुलवामा हल्ल्यात शहीद झालेत. जवान श्याम बाबू यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. श्याम बाबू यांच्या घरात आता आपला माणूस गेल्याचं दुःख तर आहेच, पण त्याहूनही आता भारतानं पाकिस्तानला एकाच कामगिरीमध्ये धडा शिकवावा अशी अपेक्षा सुद्धा केली जाते. पुलवामाच्या हल्ल्याच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी कॅन्डल मार्च काढला. यावेळी विद्यार्थ्यांनी पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्याचा निषेध केला, तसंच पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी केली. पंजाबच्या लुधियानामध्येही हिंदू आणि मुस्लिमांनी एकत्रितपणे पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत एकतेचा संदेश दिला. कर्नाटकच्या कलबुर्गी इथल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. देशभरातून पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात येतो. बिहारच्या गया इथंही नागरिकांनी एकत्र येत हल्ल्याचा निषेध केला. जम्मू काश्मीरच्या सांबा इथं स्थानिकांकडून पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ जोरदार पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. उत्तर प्रदेशच्या लखनौ पोलिसांतर्फे पुलवामा दहशतमध्ये शहीद झालेल्या जवानांना मानवंदना देण्यात आली आहे. काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे फक्त भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही पडसाद उमटत आहे. जैश ए मोहम्मदनं घडवून आणलेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 42 जवान शहीद झालेत. या भ्याड हल्ल्यासाठी भारतानं पाकिस्तानला आरोपींच्या पिंजऱ्यात उभं केलंय. थोडक्यात, अयोध्येतील वादग्रस्त राम जन्मभूमी बाबरी मशीद परिसराच्या जवळ भूसंपादनासाठी केंद्र सरकारने 1993 केलेल्या कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या नव्या याचिकेवर सुनावणी करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं घेतलाय. बिकानेरच्या जमीन घोटाळा प्रकरणात रॉबर्ट वाड्रांची 4,62,00,000 संपत्ती जप्त करण्यात आली. ईडीनं ही कारवाई केली आहे. पहिल्या दिवसाचा प्रवास पूर्ण करत वंदे भारत एक्सप्रेस रात्री प्रयागराज रेल्वे स्टेशनवर पोहोचली. यावेळी या स्टेशनवर ट्रेनचं जोरदार स्वागत करण्यात आलं. मुंबईत आजपासून पहिल्या जागतिक मल्लखांब स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेमध्ये तब्बल 14 देशांनी सहभाग नोंदवला आहे. या काही घडामोडींचं बुलेटिनमध्ये इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.